नमस्कार माझ्या सर्व प्रिय तर आज मी तुम्हाला तीन चार पटीने फुलणारे तुम्ही पाहू शकता पापड तेलामध्ये सोडतास किती छान हा पापड फुलत आहे ना दिसायलाही मस्त दिसत आहे रंगही छान आलेला आहे हलके फुलके आणि चविष्ट असे हे पापड आपण एक किलो प्रमाणामध्ये केलेले आहे तांदूळ आणि मुगाच्या डाळीपासून अतिशय चविष्ट असे हे पापड मस्त फुलणारे लगेच तोंडात ठेवताच विरगडणारे एकदा बनवा वर्षभरासाठी साठवून ठेवा अशी ही वाळवणाची रेसिपी आहे मैत्रीण नक्कीच करून आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन साध्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पापड बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात करूया एक किलो प्रमाणामध्ये पापड बनवण्यासाठी आपल्याला आठशे ग्रॅम तांदूळ लागणार आहे तर मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकतात तांदूळ स्वच्छ आधी निवडून घेतलेला आहे त्यानंतर या तांदुळामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदुळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते तर तीन ते चार पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर ह्या पापडासाठी तुम्ही अख्खा तांदूळही घेऊ शकतात किंवा तांदुळाचा तुकडा म्हणजे तांदूळाची चूर जरी घेतली तरी काही हरकत नाही एक किलो घेतलेले तांदूळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने हे धुवून घेतलेले आहे त्यानंतर हे आपल्याला कॉटनच्या कापडावरती तांदूळ सावलीमध्ये वाळून घ्यायचे आहे पूर्णपणे हे तांदूळ वाळून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे दळून आणायचे आहे गिरणीतून त्याआधी या तांदूळामध्ये दोनशे ग्रॅम मुंगाची डाळ टाकायची आहे तर आठशे ग्रॅम तांदूळ घेतलेले होते आठशे ग्रॅमसाठी दोनशे ग्रॅम ही मुगाची डाळ टाकलेली आहे तुम्ही जर का वाटीने मोजत असाल हे प्रमाण तर चार वाटी तांदूळ घ्या आणि एक वाटी मुगाची डाळ घ्या असं हे मिक्स करून दळून आणायचं आहे डाळसुद्धा ओलसर कापडाने पुसून घेतलेली आहे सावलीमध्ये ती पसरून घेतली वाळून घेतल्यानंतर यामध्ये मिक्स केलेली आहे या तांदूळाचं पीठ दळून आणलेला आहे पीठ हे आपल्याला एकदम बारीकच दळायचं आहे पापडांसाठी तर अशा प्रकारे हे तांदूळाची पिठी जी लागणार आहे ती तुम्ही घरीही करू शकतात किंवा अजिबात मैत्रीण तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर जी मार्केटमध्ये तांदुळाची पिठी मिळते रेडीमेड तीही तुम्ही घेऊ शकतात पीठ तयार झालेला आहे तर आपल्याला पापड खार एक किलो पिठासाठी किती लागणार आहे आणि मीठही किती लागणार आहे ते ही अगदी आपण अचूक प्रमाणामध्ये पाहूया जर का मीठ जास्त झालं तर पापड खारट होतात आणि कमी झालं तर पापड हा फुलत नाही त्यानुसारच पापड खारही जास्त जर का झाला तर पापड हे लाल होतात तर अगदी परफेक्ट प्रमाणासाठी आपल्या घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाही मी तुम्हाला सांगते आणि या ठिकाणी ग्राममध्येही सांगते असा चमचा घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम कच्चा हा चमचा भरलेला नाही तर असा सपाट घ्यायचा आहे तर असे हे सपाट चमचे आपल्याला चार चमचे मीठ टाकायचं आहे तर एक चमच्यामध्ये दहा ग्रॅम हे मीठ भरलेलं आहे तर अशा प्रकारे ग्रॅमने जर का तुम्ही मोजून घ्याल तर चाळीस ग्रॅम मीठ घ्यायचं आहे एक किलो तांदूळासाठी म्हणजे अगदी योग्य प्रमाण हे होईल चवीचं त्यासोबतच आपल्याला पापड खार घ्यायचा आहे तर त्याच चमचाने मी तुम्हाला मोजून दाखवते पापड खार सुद्धा आपल्याला घेताना अशा प्रकारे सपाट घ्यायचा आहे गच्च भरून घ्यायचा नाही असा सपाट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे इतपत तर दोन चमचे पापड खार लागणार आहे म्हणजेच दहा ग्रॅमचा एक चमचा दोन चमचे म्हणजेच वीस ग्रॅम पापड खार घ्यायचा आहे आपल्याला चमचा तुम्ही पाहू शकतात गच्च भरलेला नाही तर अशा बोटाने दाबून घेतला तर असा सपाट आहे हातावरही मी तुम्हाला टाकून दाखवते म्हणजे अशा प्रकारे अंदाजानेही तुमच्या लक्षात येईल जर का चमच्याची साईज लहान मोठी असते हो तर थोडस प्रमाण चुकू शकते आता हा परफेक्ट अंदाज तुम्हाला आला असेल मैत्रिणी आणि पापडखारचा असं हे दोन चमचे पापडखार यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला जिरे घ्यायचे आहे त्याच चमचाने असा गच्च भरून घेतलेला एक चमचा जिरे टाकायचे आहे हे पांढरे तीड घेतलेले आहे त्याच चमच्याने दोन चमचे तीळ टाकायचे आहे तीळ जर का तुम्ही एक चमचाही टाकलं किंवा दीड चमचाही टाकलं तर जिरे आणि तीळ याचं जे प्रमाण आपण घेतलेलं आहे ते थोडंसं कमी जास्तही झालं तर पापडाला काही हरकत होत नाही पापड अगदी छान येतात पण जे मिठाचं आणि पापड खारचं प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट असायला हवं छान असे पापड होण्यासाठी पूर्ण हे जे साहित्य घेतलेलं आहे ते आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर मैत्रीण तुम्ही म्हणाल हे असं का पिठामध्ये मिक्स करून घेता हे तर आधी पाण्यामध्ये टाकायचं उकडी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये पीठ टाकून हे पापड आपल्याला करायचे असतात मी गेल्या वर्षी सुद्धा तशाच प्रकारचे पापड तुम्हाला दाखवलेले आहे आणि त्या पापडाच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून मला प्रतिसादही दिलेला आहे पण त्यापेक्षाही सोपे असे पापड हे होत असतात वारंवार आपल्याला पीठ मोजायची गरज नाही किंवा साहित्य मोजायचं नाही नऊ शिकाऊ जरी असले तरी अगदी योग्य प्रमाणामध्ये परफेक्ट हे अशा प्रकारे जर का मिक्स करून आपण घेतले तर पापड करू शकतात आणि जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी रेसिपी दाखवता येईल हाच माझा एक प्रयत्न आहे तर एक पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे आणि हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकर मध्ये एक पातेलं भरून पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही भांड्याने घेऊ शकतात कुकर गॅसवरती ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मोठी आहे पाण्याला उकडी द्यायची आहे पाण्याला उकडी आलेली आहे आता ज्या पातेल्याने आपण पाणी उकडण्यासाठी ठेवलेलं होतं तेच पातेलं भरून हे पीठ घेतलेलं आहे मिक्स केलेलं तर पाण्याला उकडे आल्यानंतर पीठ टाकते वेळेस आपण गॅस कमी करून घेतलेला आहे पूर्ण पीठ हे टाकून घेतलेलं आहे तर लाटणं घ्यायचं तर पूर्ण लाटण्याने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं नाही तर एरायचं नाही असं थोडंसं छिद्र करायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करून घेतलेली आहे झाकण ठेवायचं आहे तर फक्त काही सेकंदसाठी आपल्याला या कुकरवरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपण जे पीठ घातलेलं आहे ना कुकरमध्ये त्यावरती पूर्ण अशा प्रकारे पाणी येऊ द्यायचं आहे पूर्ण हे पिठावरती पाणी फिरलेलं आहे त्यानंतर काय करायचं लाटणं घ्यायचं गॅसची फ्लेम आता कमी करून घेतलेली आहे आणि हे फक्त आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फक्त हे एरून घ्यायचं आहे पिठावरती पाणी फिरल्यानंतर यामध्ये गुठड्या होत नाही आणि हे अगदी पटकन खिशी ही एरली जाते तर घेतलेलं पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर का मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त मोठी खिशी करत असाल तर अगदी छोट्या वाटेची खिशी आधी करून पहा कितपत जुना तांदूळ आहे त्यानुसार पाणी थोडं कमी जास्तही लागू शकते आता हे पूर्णपणे चांगलं पीठ मिक्स होण्यासाठी कुकर हे गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता फक्त एक ते दीड मिनिटांमध्येच हे एरून झालेलं आहे लाटण्याला चिटकलेली खिशी ही काढून घ्यायची आहे एकही एक यामध्ये गोठळी नाही आणि जास्त वेळही लागलेला नाही पूर्ण असं हे काढून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी अजिबात करायची नाही तर एकदम बारीक करायची आहे एकदम लहान फ्लेमवरती कुकर ठेवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे वाफ भरस तर कुकर हे ठेवायचं आहे फक्त साधारण चार ते पाच मिनटं अगदी गॅसची फ्लेम कमी जेवढी कमी असेल तेवढे गॅसची फ्लेम वरतीच आपल्याला हे कुकर राहू द्यायचं आहे त्यानंतर पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे वाफ काढायची नाही पूर्णपणे वाफ ही निघालेली आहे साधारण दहा ते बारा मिनटानंतर मी तुम्हाला कुकरही उघडून दाखवलेला आहे चार ते पाच मिनटं मी कु गॅस चालू ठेवलेला होता त्यानंतर पाच ते सहा मिनटं कुकर तसंच झाकण लावून राहू दिलेलं आहे आता हा ओला करून घेतलेला रुमाल घेतलेला आहे पांढरा आणि त्यावरती ही जी खिशी आहे ती टाकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कोठेही यामध्ये एक सुद्धा गोठडी झालेली नाही आणि एक ते दीड मिनिटामध्येच ही अशी हे तयार होत असते त्यानंतर एकदम स्मूद आणि छान पापड येण्यासाठी ही आपल्याला थोडस चोळून घ्यायचं आहे खिशी ही गरम आहे शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका ओला करून असा कापड घेतला कॉटनचा तर कापडाला ही खिशी अजिबात चिटकत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला छान चोळता येते जर का तुम्ही नऊ शिकाऊ असाल हाताला चटके लागत असतील तर अशा प्रकारे ग्लास किंवा कोणतंही भांड घेऊ शकतात आणि त्याच्यानेही अशा प्रकारे ही खिशी दाबून घेऊ शकतात म्हणजे हाताला चटकेही लागणार नाही साधारण दोन ते अडीच मिनिटं ही खिशी सोडून घेतलेली आहे आता ही रुमालाच्या बाहेर खिशी काढून घ्यायची आहे अगदी थोडस तेल घेतलेलं आहे याआधी आपण तेलाचा वापर केलेला नाही फक्त हाताला तेल असं हे लावून घेते म्हणजे हाताला ही खिशी चिटकणार नाही ना ताटालाही लावून घेते अगदी थोडस तुम्ही पाहू शकता कापडालाही ही किशी चिटकलेली नाही ओला करून घेतला तर अजिबात ही किशी चिटकत नाही तुम्ही पाहू शकतात पापडासाठी एकदम स्मूथ असा हा उंडा तयार झालेला आहे ही पद्धत किती सोपी आहे ना मैत्रिणी जेवढ्याही प्रमाणामध्ये किंवा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ज्या प्रमाणामध्ये पापड करायचे आहे तेवढं पीठ घेऊन केव्हाही तुम्ही अशा प्रकारचे हे पापड बनवू शकता किती सोपी पद्धत आहे आणि जास्त भांडेही भरत नाही फक्त एका कुकरमध्येच आणि एकच वेळेस शिजवल्यामुळे ही किशी अगदी परफेक्ट अशा प्रकारची तयार होते तर आता पापडासाठी उंडे करायचे आहे तर खिशी अशा प्रकारे हा जो उंडा आहे खिशीचा असा थोडासा चोळून घेतल्यानंतर त्याला लांबट करायचं आहे असं लांबट केल्यानंतर सुरी घेतलेली आहे सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही अगदी शक्यतो वाळवणीच्या पदार्थामध्ये तेलाचा वापर एकदम आपल्याला कमी करायचा आहे अशा प्रकारचे हे उंडे आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजे पापड एकसारखे होतील असे हे उंडे झालेले आहे तर आता मी तुम्हाला पापड हा बनवून दाखवते तर खाली प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे तेल वगैरे लावायची गरज नाही प्लास्टिक पेपरला त्यावरती उंडा ठेवून प्लास्टिक पेपर वरतून ठेवलेला आहे आणि एखादी जड असं ताट घ्यायचं ताटाने दाबून घ्यायचं आहे असं दाबून घेतल्यानंतर असा, 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 असा हा पापड तयार होतो त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि थोडस तिथेच लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे फक्त दोन ते तीन वेळेस लाटणं असं फिरवलं का पापड हा लगेच होत असतो असा हा पापड लाटून झाल्यानंतर वरची जी प्लास्टिक पिशवी आहे ती काढून घेतलेली आहे आणखी मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पापड बनवून दाखवते प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे उंड्यावरती आणि डायरेक्टली आपण लाटण्याने सुद्धा त्या ठिकाणी लाटून घेऊ शकतो असं हा लाटून घेतला पापड का एक सारखा पापड हा तयार होतो थोडासा पापड जर का वाकडा तिकडा वाटत असेल तर तिथेच आपल्याला अशा प्रकारे बोटाने हा पापड गोलाकारामध्ये करून घ्यायचा आहे जर का ताटावरती तुम्हाला पापड लाटता जमत नसेल किंवा पापड करण्याचं मशीनही म्हणजेच पुरी मेकरही तुमच्याकडे जर का नसेल तर अशा प्रकारेही तुम्ही दोन ह्या पद्धती दाखवलेल्या आहे पापड बनवण्याच्या तर अशा पद्धतीनेही तुम्ही पापड हे बळवून घेऊ शकतात मैत्रिणी तर आता मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवणार आहे पापड बनवण्याची तर आता हे घेतलेलं आहे पापड बनवण्याचं मशीन म्हणजेच पुरी मेकर असे हे पुरी मेकर घेतल्यानंतर खाली आपल्याला प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे त्यावरती उंडा ठेवायचा आहे आणि वरतूनही प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आता हे बंद करून घेतल्यानंतर प्रेस करायचं आहे असं थोडंसं दाबून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात एक सारखा असा मोठा पापड हा तयार झालेला आहे आता हा पापड अशा प्रकारे आपल्याला घरामध्येच वाढून घेऊ शकतो आपण किंवा उन्हामध्येही थोड्या वेळासाठी ठेवू शकतो एक सारखे असे हे पापड या मशीन मध्ये होत असतात ह्या पुरी मेकर मध्ये आणखीनही मी तुम्हाला काही पापड बनवून दाखवते तुम्ही पाहू शकता कितीही किलोचे असो अगदी बराबर हे पापड एक सारखे असे बनत असतात जर का पापड तुम्हाला वाटला का थोडासा हा जाडसर आहे तर पुन्हा त्याला अशा प्रकारे दाबून घेऊ शकतात म्हणजे आपल्याला जसा पातळसर पापड हा हवा आहे त्यानुसार पापड हा बनत असतो तुम्ही पाहू शकतात मस्त असे एक सारखे अजिबात न तुटणारे अगदी बराबर हे पापड असे मी बनवून घेते सर्व पापड हे बनवून झालेले आहे आता हे पापड आपल्याला मस्त वाढून घ्यायचे आहे जर का तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये हे पापड वाढून घ्या नाही येत असेल तर घरामध्ये पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड वाढत असतात मस्त पापड हे वाढून झालेले आहे तुम्ही पाहू शकतात एकदम काचासारखे पारदर्शिक आणि पातळसर रंगही किती मस्त आलेला आहे पापडला तर असे भरपूर हे पापड आपण बनवलेले आहे अजिबात न फाटता किंवा न तळा जाता हे पापड मस्त असे चमक आलेली आहे पापडांना आणि पापड हे बनलेले आहे आता पापडाची आधीची साईजही तुम्ही पाहू शकता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तेलामध्ये घालताच मस्त पापड हा फुलून येत असतो तीन ते चार पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही मैत्रीण आधीची तुम्ही पापडाची साईज पाहू शकतात आणि तळून झाल्यावरती पापडाची साईजही पाहू शकतात पूर्ण कढई भरून हा पापड फुललेला आहे तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे तर अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड आणखी तळून दाखवते पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ जर का थोडा सुद्धा आवडला असेल मैत्रीण तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधीच जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेल ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तुम्ही पाहू शकतात एक नाही तर सर्वच पापड मस्त असे फुलून आलेले आहे कुकर मध्ये आपण यासाठी खिशी ही बनवली काही खिशी कच्ची राहत नाही आणि खिशी मस्त अशी शिजल्यामुळे पापड हे मस्त फुलत असतात पापडाला तळाही जात नाही आणि एकसारखे असे पापड अगदीच बराबर भरपूर असे पापड हे आपण बनवून घेऊ शकतो जिभेवर विरघळणारे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे पापड चवीला लागत असतात अगदी जरी हा पापड दाबला तरी अशा प्रकारे लगेच पापडाचा चुरा होत असतो आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे पापड बनवलेले आहे ह्या वर्षाच्या वाळवणीच्या रेसिपी मध्ये ही पापडाची रेसिपी नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सर्वच मंडळींना आवडेल आणि मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार